महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या भावना या अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आहेत. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी सातत्यानं धनगर जमातीची महाराष्ट्रभरातून मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आहे. सातत्यानं उपोषणं, मोर्चा, रास्ता रोको. आज तर मी आपल्याच चॅनेलवरती बघितलं की धनगर जमातीच्या काही तरुण मुलांनी जाळीवरती उड्या घेतलेल्या आहेत आणि सरकारकडं जी आर काढण्याच्या संदर्भातली मागणी केलेली आहे. सरकारकडं माझी हीच मागणी आहे की धनगर जमातीच्या भावनांचा विचार करून जो एसटी आरक्षण अंमलबजावणीचा जी आर आहे तो सरकारनं तात्काळ काढावा. त्यासाठी आता सुधाकर शिंदे समितीचा अहवालही काल सरकारकडे सादर केलेला आहे. तो अहवाल तात्काळ स्वीकारून सरकारनं त्याबद्दलचा निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या वतीनं आहे. पोलिसांना माझी विनंती आहे, या कार्यकर्त्यांच्यावरती कसल्याही पद्धतीचे गुन्हे दाखल न करता त्यांना ताकीद देऊन सोडून द्यावं अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी आहे, पोलिसांच्याकडे आहे. धनगर आरक्षण देणार हे तुमच्या सरकारने म्हटलं गेलं होतं आणि आता कार्यकर्ते म्हणतात की सरकारने आम्हाला आश्वासन दिलं, सरकार काही बदललं का? हे बघा, ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही बघताय काल धनगडांचे 6 दाखले सरकारच्या माध्यमातून रद्द झालेले आहेत. समाजाच्या भावना तीव्र आहेत ही गोष्ट खरी आहे, पण सरकारलाही माझी विनंती आहे, त्यांना जे अपेक्षित होतं ते आता डॉक्टर सुधाकर शिंदे समितीनं जो अहवाल दिला आहे तो अहवाल गोपनीय आहे, आम्हाला त्याविषयी माहिती नाही. परंतु तात्काळ तो अहवाल स्वीकारून त्या अहवालामध्ये काय आहे आणि सरकारला काय करता येण्यासारखं आहे ते तात्काळ सरकारनं महाराष्ट्रातील धनगर जमातीला सांगितलं पाहिजे. आदिवासी जमातीच्या नेत्यांना सुद्धा समजावून सांगितलं पाहिजे की जे आम्ही आरक्षणाची अंमलबजावणी मागतोय ते आदिवासी आरक्षणाला धक्का न लागता त्यांचं जे 7% आरक्षण आहे ते आरक्षण वेगळं ठेवून धनगरांचं वेगळं आरक्षण 3.5% द्यावं ही महाराष्ट्रातील जमातीची मागणी आहे. त्यामुळे कुठला वाद विवाद होण्याचं कारण आहे असं मला अजिबात वाटत नाही. चुकते नेमकं कुठं? सरकारची घोषणा चुकीची होती का समाजाची मागणी चुकीची आहे? हे बघा, सरकार आता आम्ही ज्या पद्धतीनं पाठपुरावा करतोय तर सरकार आम्हाला सकारात्मक पाठिंबा देत आहे, पाठबळ देत आहे. आणि मग आता आमच्या सगळ्यांच्या अशा पल्लवीत झालेल्या आहेत की सरकारनं तात्काळ जी आर काढण्याच्या बाबत कारवाई करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातला सगळा धनगर समाज डोळं लावून सरकारकडे बसलाय की आता सरकार काहीतरी निर्णय घेईल. त्यामुळं सरकारनं हा विचार करून निर्णय घ्यावा. आणि आम्ही जो प्रस्ताव दिलाय की जे आदिवासी नेते परवा जाळीमध्ये उड्या मारत होते त्यांचं एक वेगळा प्रवर्ग तयार करा. जिरवळ, पाडवी, गावीत, सावरा हे जे आहेत ना, ज्यांनी या आदिवासींचं आरक्षण लाटलंय, 185 आदिवासींच्या जमाती या महाराष्ट्रामध्ये राहतात. 45 मुख्य जमाती, 47 टोटल आहेत, ते म्हणतात 45. तर 45 मध्ये 185 उपजमाती आहेत. या उपजमातीमध्ये 117 जमाती असे आहेत की मी तुमच्या समोर बोलत असताना एकाही जमातीच्या लोकांना एसटीचं प्रमाणपत्र दिलं नाही. फक्त 68 जमातींना यांनी एसटीचं प्रमाणपत्र दिलेलं आहे. आणि त्या प्रमाणपत्राची माहिती घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 5,97,000 एवढेच एसटीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत. आणि म्हणून सरकारनं या विषयामध्ये गंभीरपणे विचार केला पाहिजे. जे इथं उड्या मारतायत ना ते गेले 70 वर्ष गरीब आदिवासी जमातीचं आरक्षण खातायत आणि धनगरांच्या नावानं सिमगा करतायत. धनगरांनी अन्याय केला नाही. या 117 जमातीवरती जिरवळ साहेबांसारखी माणसं जी सत्तेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बसलेली आहेत या लोकांनी अन्याय केलेला आहे. आणि म्हणून सरकारचं माझं म्हणणं असं आहे 12-13 जमाती ज्या आदिवासींचं सगळं आरक्षण खातायत त्यांचा ए वर्ग करा. ज्या 117 उपजमातींना दाखला दिला नाही 33 अन्यायग्रस्त मुख्य आदिवासी जमाती आणि त्यांच्या 185 उपजमाती त्यांना दाखला दिला नाही त्यांचं बी करा आणि धनगरांचं सी करा. म्हणजे कोणालाच त्रास होण्याची आवश्यकता नाही. आता हे आम्ही इकडून आंदोलन करतोय तिकडून आदिवासी आमदार 25 आमदार राजीनामा देणार सरकारला दबावात आणतायत. तर सरकारला आमची विनंती आहे जे 25 आमदार आहेत त्यांचं हे करा. सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे त्यांना देऊ नका, दुसऱ्याला द्या. जिरवळांनी 4-4, 5-5 वेळा आमदारकी घेतली त्यांची काढा आणि त्यांच्या भावकीतल्या दुसऱ्या छोट्या जिरवळांना द्या ना, हे सुप्रीम कोर्ट म्हणतंय. त्यामुळं आदिवासी जमात ज्या पद्धतीनं राज्य सरकारवरती प्रेशर आणून की आमच्यावरती अन्याय होतोय आमच्यावरती अन्याय होतोय, सरकारनं आदिवासी जमातीवरती अन्याय केला नाही, धनगरांनी आदिवासी जमातीवरती अन्याय केला नाही, मग अन्याय कुणी केला? आदिवासी मंत्रालयानं.
अन्याय कुणी केला आदिवासी खात्याच्या सचिवानं, अन्याय कुणी केला ह्यांनी सगळ्या तहसीलदारांना फोनवरती सांगितलं, तोंडी सूचना देऊन सांगितलं की इतर उपजमातीला तुम्ही दाखला देऊ नका, आणि जात पडताळणी समितीनं, हे अन्याय करणारी लोक आहेत यामध्ये, ना धनगर आहे ना यामध्ये सरकार आहे, त्यामुळे सरकारनं या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आदिवासी जमातीचे नेते ज्या पद्धतीनं दबाव तंत्राचा वापर करतायत तर त्यांना आरक्षण देऊ नका असं आमचं म्हणणं नाही. त्यांचं जे आरक्षण आहे त्यामध्ये उपवर्गीकरण करा, त्यांचं ए करा, ज्यांना दिलं नाही त्यांना बी, आणि आमचं सी करा, ही आमची मागणी आहे आणि ती सरकारनं तात्काळ पूर्ण करावी अशी महाराष्ट्रातल्या लोकांची भावना आहे. काल तुम्ही धनगडांचे दाखले रद्द केले, आम्ही अभिनंदन करतो सरकारचं की सरकारनं आम्हाला या गोष्टीमध्ये पाठबळ दिलं, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं. आमची पोरं रोज उपोषणं करतायत. आता मी बोलत असताना कळंबोलीत एक उपोषण सुरू आहे. आज पोरांनी इथं जाळ्यावरती उड्या टाकल्या. आज सकाळी एका मुलानं विष प्राशन केलं, चिठ्ठी लिहून की धनगर जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तर मी आत्महत्या करतो. हे सातत्यानं सुरू आहे. एकदा ठोस निर्णय यावरती सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे आणि तो सरकारनं घ्यावा अशी आमची विनंती आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.